धुळे शहरातील काँग्रेस भवन येथे दिनांक 18 जानेवारी रोजी युथ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश सचिव राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेण्यात आली. दिनांक 18 जानेवारी रोजी धुळे शहरातील काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. युथ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश सचिव राजू पाटील, हरपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. यावेळी युथ शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि हे सरकार स्थापन झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने आमच्या समोर जे आव्हान आहे ते म्हणजे काँग्रेस पक्षाची संघटना ही अजून मजबूत कशी करता येईल हे आमच्या समोरचं आव्हान समजून आम्ही आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा सुरू केलेला आहे. युवक काँग्रेस संघटना ही मजबूत करणं, याच्यातून संघटना वाढवणं, येणाऱ्या भविष्याच्या काळासाठीचे नवे नवे नेतृत्व तयार करणं हा उद्देश ठेवून आता युवक काँग्रेस कामाला लागलेली आहे. जे युवकांचे प्रश्न असतील, युवकांना जे आम्ही या निवडणुकीमध्ये जे शब्द दिलेले आहेत, वचन दिलेले आहेत, ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, संघटना कशी वाढवली पाहिजे, या उद्देशाने आज धुळे जिल्हा युवक काँग्रेसची बैठक या ठिकाणी पार पडली. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे.